शिट यार, उद्या रिझल्ट. अजून 2 महिने पुढे ढकलला असता रिझल्ट काही बिघडलं असतं का? इथे जगात कोरोना पसरलाय, लोक मरतायत आणि यांना आमचा रिझल्ट डिक्लेअर करायचा पडलाय. अजून 2 महिने पुढे रिझल्ट ढकलला असता ना, तर तयारी करून घेता आली असते ना मला. आई बाबांच्या मनाजी काय घाबरतेस यार वैष्णवी. प्रो पास तर पास होईल ना मी. पावटेस का ग तू? ऑफकोर्स पास होणार वैष्णवी, हुशार आहेस ग तू? चिर, एक मिनिट. हिंदीच्या पेपरमध्ये मी पत्र लेखनाच्या क्वेश्चनमध्ये तिकीट बनवलं होतं ना. शिट, मी पत्र लेखन हे पूर्ण केलं होतं की नाही तेही आठवत नाही मला आता. झालं तू नापास झालीस. डॅम शुअर झाली नापास तू. आणि आता आई बाबा तुझं लग्नही लावून देतील की नाही बघ आता उद्या रिझल्ट नंतर. कल्याण झालं वैष्णवी, कल्याण झालंच समज. एक मिनटं, बाऊट आहेस का ग? पत्र लेखनाचं क्वेश्चन तो ऑप्शनला टाकलेलास. खूप विचार करतेस तो, शांत प्रकारे झोपून घे वैष्णवी. चिल, झोप. एक मिनिट, मी माझ्या सगळ्या पेपर्सवर माझा सीट नंबर बरोबर तर लिहिला असेल ना? काय होता माझा सीट नंबर? C0. आता काही आठवत नाही. मी सप्लिमेंट सगळ्या पेपरच्या नीट बांधले असतील ना? इंग्लिशच्या पेपरच्या दिवशी मी व्यवस्थित सप्लिमेंट्स बांधलाही नव्हता यार. मला लेट झालं ना पेपर सबमिट करायला. माझा सप्लिमेंट सुटला तर नसतील ना? देवा उद्याचा पेपर. मी काय बोलते, देवा उद्या रिझल्ट सांभाळून घे रे बाबा. फक्त एक टक्का त्या समोरच्या परीक्षापेक्षा जास्त मिळू दे मला, म्हणजे माझ्या आईला बरं वाटेल, तिचा आत्मा शांत होईल आणि मला आणि राहुलला सेम परसेंटेज मिळू देत, म्हणजे आम्हाला सेम कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. चिल यार वैष्णवी, रिझल्ट रे. आणि तसं पण अ पीस ऑफ पेपर कॅनॉट डिसाईड माय फ्युचर, हो ना? नाही पण आई बाबा कॅन. शेट, पुन्हा टेन्शन यायला लागलं. टेन्शन वाढत चाललंय. काहीतरी कर. काय करू? टेबल्स म्हणू. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 आठवत नाही यार. कसं आठवेल? पाठ केलेलं कधी? हनुमान चालीसा हा शब्द बोलायच्या पलीकडे तुला काही येत नाहीये. बरोबर, थांब. गाणं म्हण. कोणतं गाणं म्हण? मेरे खब में जो. नाही. बेखयाली में भी तेरा. नाही रिझल्ट काही खयाल आहे. नाही. लागली वाट, लागली. संपला विषय, झालं कल्याण. काही होणार नाही आता, काही होणार नाही. चालो संपलो. वैष्णे, श्वास घे. हे बघ, डोकं शांत ठेव. काही नाही होणार, सगळं नीट होणार आहे. आणि जास्तीत जास्त काय होईल ग? फेल होशील तू, बट दॅट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड ना. सो चिल आणि शांत झोप. आता उद्या जे होईल ते होईल, ओके? झोप, आता विचार करायचा नाही. A few moments later. मला हे दुःख तर होता ही नाही. टेन्शन आलं यार.